नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीमधील परिसराभ्यास विषयातील सजीवांचे परस्परांशी नाते हा पाठ अभ्यासणार आहोत पुढील कोडे तुम्ही नक्की सोडवू शकाल ऐन दुपारी सावली तेथे थोडा थांब झाड जुने खोड मोठे दाढी त्याची लांब कोड्याचे उत्तर अगदी सोपे आहे कोडे तुम्हाला सुटले का ऐन दुपारी सावली तेथे थोडा थांब झाड जुने खोड मोठे दाढी त्याची लांब म्हणजेच वडाचे झाड परिसरातील अनेक वनस्पती निरनिराळ्या कारणांसाठी आपल्या उपयोगी पडतात पुढे काही वनस्पतींची नावे दिली आहेत त्यांची पाने आपण कशासाठी वापरतो याची माहिती मिळवा एक नागवेल दोन पळस तीन मेथी चार अडुळसा पाच कडीलिंब सजीवांच्या खालील गरजा परिसरातून पूर्ण होतात अन्न पाणी हवा वस्त्र आणि निवारा अशा आपल्या अनेक गरजा असतात आपल्या या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात अन्न पाणी आणि हवा या गरजा तर सर्वच सजीवांच्या आहेत परिसरातूनच या गरजा पूर्ण होतात पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो उंदीर दिवसभरात जेवढे पाणी पितो तेवढ्या पाण्याने हत्तीची एका वेळची तहानही भागणार नाही थोडी गंमत फुलांमधल्या गोड मकरंदावर फुलपाखरे आपली भूक भागवतात तसे बेडकाला जमेल का म्हणजे फुलांमधील मकरंद म्हणजेच मध खाऊन फुलपाखरे आपली भूक भागवतात तसं पेडकाला जमेल का नाही जमणार कारण बेडूक फक्त मध खाऊन जगू शकत नाही त्याला इतरही खाद्य जसे की किडे खावे लागतील शेळी झाडाचा पाला खाते म्हणून वाघ खाईल का नाही खाणार मासे पाण्यात श्वसन करू शकतात पण कबूतर तसे करू शकेल का पानकनिस पाण्यात वाढते म्हणून लिंबू आणि वांगे पाण्यात वाढतील का नाही सांगा पाहू पाणी सोडून जमिनीवर राहायला जायचे असे माशांनी ठरवले तर ते त्यांना जमेल का नाही जमणार करून पहा हिंगाच्या दोन रिकाम्या डब्या घ्या त्यांना एक आणि दोन असे क्रमांक द्या त्या पाऊन भरतील इतकी माती त्यात टाका बिया पेरण्यासाठी पाणी घालून माती पुरेशी ओली करा मोड आलेल्या मटकीच्या दोन दोन बिया त्या दोन्ही डब्यांमध्ये पेरा क्रमांक एकच्या डबीला रोज फक्त एकदा दोन चमचे पाणी द्या क्रमांक दोनच्या डबीला रोज चार वेळा चार चमचे पाणी द्या असे सहा दिवस करा तुम्हाला काय आढळून येईल क्रमांक एकच्या डबीतील रोपे नीट वाढली पण क्रमांक दोनच्या डबीतील रोपे कुजायला सुरुवात झाली यावरून काय उलगडते ज्या वनस्पती पान वनस्पती नाहीत त्या पानथळ जागी जगू शकत नाहीत गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर त्या कुजतात म्हणजेच जर वनस्पतीला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पाणी मिळालं तर त्यांची वाढ व्यवस्थित होते परंतु जर जास्त पाणी मिळालं तर त्या कुजून जातात आणि कमी पाणी मिळालं तरीसुद्धा त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही म्हणून त्यांना आवश्यक तेवढेच पाणी मिळाले पाहिजे प्रत्येकच प्रकारच्या सजीवाच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच ते सजीव आढळतात म्हणजे ज्या ठिकाणी त्या सजीवाला आवश्यक असणारे सर्व घटक उपलब्ध असतात त्याच ठिकाणी ते सजीव आपल्याला आढळतात वाघाचेच पाहना वाघाच्या अंगावर पट्टे असतात सावजासाठी वाघ गवतात दबा धरून लपून बसतो पण अंगावरच्या पट्ट्यांमुळे सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही शिवाय गवताळ प्रदेशात हरणे नीलगाई गवे असे प्राणी असतात भूक लागली की ते खाऊन वाघ आपले पोट भरू शकतो उन्हाळ्यातसुद्धा आटणार नाही असा पानवठा जवळपास असावा लागतो या प्रदेशात डोंगरही असावे लागतात म्हणजे निवाऱ्यासाठी वाघाला गुहा मिळू शकते या साऱ्या गोष्टी जिथे असतील तिथेच वाघोबाचे वास्तव्य असते सांगा पाहू रेशीम माणसाला कोठून मिळते रेशीम माणसाला किड्यापासून मिळते झाडांचा उपयोग पक्ष्यांना कसा होतो पक्षी झाडावरती घरटी बांधून राहतात म्हणजे त्यांच्या निवाऱ्याची सोय होते तसेच झाडांवरची फळे खातात म्हणजेच त्याच्या अन्नाची सुद्धा सोय झाडांपासूनच होते झाडांचा उपयोग माकडांना कसा होतो माकडे झाडावरच राहतात तसेच झाडावरची फळे खातात आणि झाडांवरतीच खेळतात अशा प्रकारे झाडांचा उपयोग माकडांना होतो वाळवीने झाड पोखरले तर काय होते वाळवीने झाड पोखरले तर झाड वठून म्हणजेच वाळून जाते आणि ते झाड नंतर पडते आपल्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो पाळलेल्या प्राण्यांवर अपार माया करतो म्हणजेच प्रेम करतो पाळलेल्या प्राण्यांची तो नीट काळजी घेतो त्यांना खाऊ पिऊ घालतो प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतो या प्राण्यांकडून माणसाला अनेक गोष्टी मिळतात दूध दुपते मांस अंडी असे अन्न पदार्थ त्याला मिळतात काही प्राणी त्याला ओजी वाहण्यासाठी आणि गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठीही तो पाळीव प्राण्यांची मदत घेतो कुत्रा घराची राखण करतो मेंढ्यांपासून माणसाला लोकर मिळते पाळलेले प्राणीही माणसांना जीव लावतात माहीत आहे का तुम्हाला पाळीव प्राण्यांची विष्ठा देखील माणसाच्या उपयोगी पडते शेतामध्ये खत म्हणून या विष्ठेचा माणूस वापर करत असतो गाई म्हशींच्या शेणापासून गोवऱ्या थापतात गोवऱ्या ज्वलनशील पदार्थ आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गोवऱ्या इंधन म्हणून म्हणजेच जळण म्हणून वापरतात जनावरांच्या विष्ठेपासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार करतात तोही इंधन म्हणून वापरतात गाई म्हशींच्या शेणापासून शेणखत तर शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्यांपासून लेंडी खत मिळते शेतकरी ते शेतीसाठी वापरतात माणसाला जशी प्राण्यांची गरज असते तशी वनस्पतींची सुद्धा असते अन्नधान्य भाजीपाला फळफळावळ या गोष्टी माणसाला वनस्पतींकडूनच मिळतात माणसाला फुलांची सुद्धा खूप आवड आहे निरनिराळ्या कारणांसाठी आपण फुले वापरतो फुले आपल्याला वनस्पतींपासूनच मिळतात सुती कपड्यांसाठी लागणारा कापूसही वनस्पतींपासूनच मिळतो आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या वनस्पतींची आपण पद्धतशीर लागवड करतो बिया पेरतो त्यांना व्यवस्थित पाणी मिळेल याची खबरदारी घेतो जरुरीप्रमाणे खते देतो कीड लागू नये म्हणून कीटकनाशके फवारतो वनस्पती देखील आपल्याला भरभरून देतात आपल्या गरजा पूर्ण करतात परिसरातील इतर सजीवांनाही अन्न परिसरातूनच मिळते भूक लागली तर सरडे किडे खातात तर काही साप उंदीर आणि बेडूक खातात वाघ हरणांना खातो शेळ्या मेंढ्या झाडपाला खातात म्हशी गाई गवत खातात म्हणजे सर्व सजीवांना त्यांचे अन्न परिसरातूनच मिळते नवीन शब्द शिका वृक्षवासी वृक्ष म्हणजे झाड आणि वासी म्हणजे राहणारा जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडांवर घालवणारे प्राणी झाडांवर राहणारे प्राणी त्यांना वृक्षवासी प्राणी असे म्हटले जाते माकडे आणि खारी असे प्राणी झाडावरच मुक्कामाला असतात त्यांना त्यांचे काही फायदेही मिळतात उंचावर असल्याने शत्रूपासून आपला बचाव करणे त्यांना सोपे जाते शिवाय फळे खाऊन ते आपले पोटही भरतात त्यांना वृक्षवासी प्राणी असे म्हणतात ज्या झाडांच्या आधाराने ते जगतात त्या झाडांना नकळत ते मदतही करतात वृक्षवासी प्राणी इकडे तिकडे फिरताना त्यांच्या विष्टीतून फळांच्या बिया परिसरात सगळीकडे पसरतात त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवायला मदत मिळते काही प्रकारच्या पक्ष्यांनाही झाडांचा उपयोग घरटी बांधण्यासाठी होतो माहीत आहे का तुम्हाला म्हशींच्या पाठीवर बगळा बसतो गवताळ जागेत महेश चरत असते त्यावेळी हमखास तिच्या पाठीवर एखादा बगळा येऊन बसतो त्याचे कारण काय असेल निरनिराळ्या प्रकारचे कीटक हे एका प्रकारच्या बगळ्याचे अन्न असते गवतामध्ये खूप कीटक राहतात गवतामुळे बगळ्याला ते नीट दिसत नाहीत त्यामुळे बगळा त्यांना पकडू शकत नाही त्याच गवतात महेश चरायला येते चरता चरता पुढे जाण्यासाठी ती पाय पुढे टाकते तिचा पाय जिथे पडतो त्याच्या आसपासचे कीटक घाबरून उडतात तेवढ्यात मशीनच्या पाठीवरचा बगळा त्यांना शितापीने पकडतो आणि मटकावून टाकतो छान आहे युक्ती माहिती मिळवा आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला काय म्हणतात वर्षाकाठी कोणत्या महिन्यात आंब्याला फुलोरा येतो वडाच्या झाडाला वर्षभर पाणी असतात का पावसाळ्यात सगळीकडे दिसणारे बेडूक उन्हाळ्यात का दिसत नाहीत जांभळांचा हंगाम कोणत्या महिन्यात येतो आपल्याकडे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आहेत उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते त्यावेळी आपण सुती कपडे वापरतो भरपूर पाणीही पितो पावसाळ्यात बाहेर जाताना अंग भिजू नये म्हणून छत्री किंवा इरले वापरतो काहीजण रेनकोट वापरतात हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून उबेचे कपडे वापरतो माणसावर जसा तिन्ही ऋतूंचा परिणाम होतो तसा तो इतर सजीवांवरही होतो सजीवसृष्टीत ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळून पडतात ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात त्यापैकी अनेक प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात त्यामुळे त्यांचे थंडीपासून आपोआप रक्षण होते मेंढ्या काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यांच्यामध्ये तर ही वाढ डोळ्यात भरेल इतकी असते हिवाळा सुरू असतानाच झाडाला फुलोरा येऊ लागतो त्याला आंब्याचा मोहर म्हणतात नवीन शब्दशिका पालवी झाडांना येणारी नवीन कोवळी पाने ती तांबूस रंगाची असतात ती वाढून मोठी होत असताना त्यांचा रंग बदलून ती हिरवी होतात अशा प्रकारे पालवी म्हणजे काय हे या ठिकाणी सांगितलेलं आहे उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे आणि कलिंगडे भरपूर येतात या फळांचा तो हंगामच असतो आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असले तरी कोकण आंब्यासाठी नावाजले जाते उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्याच्या जोडीने काजूचाही हंगाम असतो डोंगर उतारावर सगळीकडे काजूच्या झुडपांना लाल लाल पिवळी बोंडे आलेली असतात जून महिन्यात आभाळात सगळीकडे काळे ढग हजेरी लावू लागतात पावसाळ्याची चाहूल लागते तोपर्यंत बाजारात फणस करवंदे आणि जांभळे आलेले असतात गवताच्या आणि इतर काही पावसाळी वनस्पतींच्या बिया सर्वत्र विखुरलेल्या असतात पाऊस पडू लागताच त्यांना अंकुर फुटतात गवत आणि दुसऱ्या काही वनस्पती वाढू लागतात आजूबाजूला सगळीकडे हिरवाई डोळ्यांना गारवा देते कधी एखाद्या संध्याकाळी सप्तरंगी इंद्रधनुष्य नजरेला पडते सगळीकडे पाणी झाले की बेडूक दिसू लागतात कधीकधी त्यांचे एका सुरात डराव डराव करणे कानी पडते पावसाळा हा मानवाच्या दृष्टीने शेतीचा मोसम शेतकरी मोठ्या कष्टाने धान्य पिकवतात पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो थंडीचा कडाका वाढतो त्याचा बेळकांना त्रास होतो ते जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात ही त्यांची झोप सात आठ महिने चालते आपण काय शिकलो आपल्या आणि इतर सर्व सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा निरनिराळ्या असतात माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत त्यांना झाडांमुळे आधार व अन्न मिळते त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवतात काही पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात तिथेच ते सजीव आढळतात वाघाच्या गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो तर जी वनस्पती पान वनस्पती नाही ती पांथळ जागी तग धरत नाही ऋतुमानातल्या बदलांचा परिणाम सजीवांवर होतो हिवाळ्यात झाडांची पाने गळतात तर केस असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरती केस दाट होतात उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडांना पालवी फुटते पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते बेडूक दिसू लागतात शेतकरी मोठ्या कष्टाने धान्य पिकवतात अशा प्रकारे आज आपण इयत्ता चौथीमधील परिसर अभ्यास विषयातील सजीवांचे परस्परांशी नाते कशा प्रकारे असते ते अभ्यासले धन्यवाद